हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडरीक विठ्ठल श्रीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की जय। प्रस्तुत प्राप्त झालेली सेवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी द्वारे ही जी हा जो उपक्रम चालू केलेला आहे विष्णू सहस्रनाम चिंतन क्रमशः माझ्याकडे सुद्धा ही सेवा आलेली आहे। आजपर्यंत पुष्कळ वक्ते याच्यावर बोललेले आहेत आणि माझ्याकडे जी क्रमाने सेवा आलेली आहे तर विष्णू सहस्रनामामधील 79व्या क्रमांकाचा श्लोक आलेला आहे। अजो महार्ह स्वाभाव्यो जीता मित्र प्रमोदन आनंदो नंदनो नंद सत्य धर्मा त्रिविक्रम। या श्लोकापासून 69व्या श्लोकापासून तर 74व्या श्लोकापर्यंत मला सेवा प्राप्त झालेली आहे। कलावज्ञ जीवोद्धारार्थावतारम कलांकांक तेजोधिकामो दिवक्त्रम खलानीशवादापनुधार दक्षम समाधिस्तमूर्तिम भजे ज्ञानदेवम। तर हे जे विष्णू सहस्रनाम आहे या विष्णू सहस्रनाम चिंतनाचा योग जो आलेला आहे ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीद्वारे जो हा उपक्रम चालू केलेला आहे तर हा या पुरुषोत्तम मासामुळे अधिक मास म्हणतात आणि आपल्या तिकडं म्हणायचं ठरलं तर धोण्याचा महिना म्हणतात। या अधिक मासामध्ये पुण्य प्राप्ती जर केली तर ती अधिक ठरत असते। अधिकस्य अधिकम फलम जर एक पट पुण्य केलं तर त्याचं 100 पट पुण्य प्राप्त होत असतं आणि हा काल खूप वाईट काल चाललेला आहे। या कशामुळं तर या महामारीमुळे या कोरोना महामारीमुळे जर याच्यातून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर एक भगवान परमात्म्याचं नामच तारू शकतं दुसरं काहीच तारू शकत नाही। काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले हे जे विष्णू सहस्रनाम ज्यावेळेस घडलं तो प्रसंग ध्यानात आला त्यावेळेस अशा प्रकारचा प्रसंग होता महाभारतीय युद्ध होऊन गेलं होतं। कौरव सैन्याचं सर्व हनन झालं होतं आणि हनन झाल्यानंतर त्या कुरुक्षेत्रावर पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडलेली होती आणि शरपंजरी पडले होते त्यावेळेस त्या ठिकाणी भेटण्याकरता कोण गेले होते धर्मराज युधिष्ठिर आणि त्यांच्या सोबत साक्षात भगवान श्रीकृष्ण होते। आणि गेल्यानंतर ज्ञानप्राप्तीच्या उद्देशाने गेल्यानंतर युधिष्ठिराने जे काही प्रश्न विचारले तर युधिष्ठिराने कोणते प्रश्न विचारले तर 6 प्रश्न विचारले। त्या 6 प्रश्नाचं आपल्याला चिंतन करायचं नाही ज्या वक्त्याकडे श्लोक होते त्यांच्याकडून ते चिंतन झालेलंच आहे। आपल्याला फक्त जो शेवटचा प्रश्न आहे शेवटचा जो प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे किम जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात या जन्म संसार बंधनातून कसं तरुण जाता येईल अशा कोणत्या तत्वाचं चिंतन केल्यानंतर भगवान परमात्म्या या कोणत्या भगवान परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर कोणत्या तत्वाचं चिंतन केल्यानंतर आपण या दुःखरूप असणाऱ्या भावसागरातून तरुण जाऊ अशा प्रकारचा ज्यावेळेस प्रश्न विचारला तर ती हे विष्णूचं सुनामच्या टायमाला 4थ्या श्लोकाच्या उत्तरार्धात भगवत भीष्माचार्याने उत्तर दिलेले स्तुवन नाम सहस्रेण हे जे उत्तर दिलेलं या सहस्रनामाचं स्तुवन म्हणजे चिंतन केल्यानंतर नामस्मरण केल्यानंतर काय होत असतं
तरून जात असतं. ज्ञानोबाराय सुद्धा सहस्रनामाचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, नामाची असहस्रवरी नावाही अवधारी सजूनी संसारी तारू झालो. ज्ञानोबाराय म्हणतात या सहस्रनामाचे नाव सहस्रनामा तयार करतात आणि आपल्या भक्ताला त्या नावेमध्ये बसून या भवसागरातून काय करून नेतात, तरून नेतात. अशा प्रकारचं हे नाम आहे आणि ते सहस्रनामाचं चिंतन या अधिक मासामध्ये आहे. आणि त्याच्यातला पहिलं जे श्लोक आहे, अजो महाराज स्वाभाव्यो अजह, अशा प्रकारचं नाम आलेलं आहे. पहिलं 521व्या क्रमांकाचं हे नाम आहे अजह. अजह म्हणजे नेमकं काय? तर आचार्याच्या भाष्यामध्ये चिंतन करत असताना आचार्याने असं म्हटलेलं आहे, आत विष्णुरजायत अजह. आत विष्णुरजायत, आत म्हणजे विष्णूपासून जो उत्पन्न होतो काम, त्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे, अजह म्हटलेलं आहे. विष्णूपासून उत्पन्न होणारा जो काम आहे त्याला आज म्हटलेलं असं आचार्य म्हणतात. दुसरं जर व्याख्या आचार्यजी पाहिजे म्हटलं तर काय केलेलं आहे आचार्यजीने, की जो जन्म अ म्हणजे नाही आणि ज्याचा जन्म होत नाही त्याला काय म्हणतात, अजह म्हणतात. गीतेमध्ये चला, गीतेमध्ये सुद्धा तशाच प्रकारचं भगवान परमात्म्याने सांगितलेलं, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः अजो नित्यशाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे जो जन्मत नाही, त्यामुळं त्याला काय म्हणतात, अजह म्हणतात. दुसरं जे नाम आहे ते महारह आहे. दुसरं जे नाम आहे ते महार आहे. महारह म्हणजे काय? मह म्हणजे पूजा करण्यास, जो ज्याची पूजा करावी. महाराज म्हणजे काय? पूजा करण्यास योग्य. ज्याची पूजा करण्यास जो योग्य आहे त्याला महारह म्हणतात. या जगताचा जर विचार केला तर पूजा करण्यास कोण योग्य आहे? एक केवळ भगवान परमात्माच आहे. कारण जगताचा जरा विचार केल्यामध्ये दोनच तत्व आहे, अस्मिन मते ही पदार्थ द्विधा दृक दृश्यंच. त्याला जड तत्व म्हणतात, चेतन तत्व म्हणतात. जडाची पूजा केल्यानंतर काय प्राप्त होईल? जडाला संवेदना नसते. फक्त संवेदना कशाला असतात? चेतन तत्वाला संवेदना असते. आणि जे चेतन तत्व आहे तेच पूजा करण्यास योग्य आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे भगवान परमात्म्याला, महारह स्वाभाव्यो. भगवान परमात्मा नित्य सिद्ध आहे, स्वतः सिद्ध आहे. म्हणजे त्याला कुणाचीही उत्पत्ती करण्याकरता, स्थिती करण्याकरता, लय करण्याकरता त्याला कोणाचंही काही सामर्थ्य लागत नाही. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, स्वाभाव्य म्हटलेलं आहे. याच्या पुढलं जे नाम आहे ते जितामित्र. जितामित्र, जितामित्र कशाला म्हणतात? तर आचार्य शंकराचार्य म्हणतात की जिता अमित्र हा अंतर्वर्तीनो राग द्वेषादयो हो बाह्यश्च रावण कुंभकर्णादि शिशुपालादयो हो एन असो जितामित्र. आचार्यांनी सांगत असताना असं सांगितलेलं आहे की आंतरशत्रू आणि बाह्य शत्रूचं ज्यांनी काय केलेलं ते जिंकलेले आहे. आता आंतरश शत्रू कोणते सांगितलेले? राग, द्वेष, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. याचं सुद्धा भगवान परमात्म्याने हनन केलेलं आहे. आणि अनेक अवतारामध्ये भगवान परमात्म्याने ज्या ज्या वेळेस या भूतलावर अवतार घेतला त्याच्याकरताच घेतला. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानो धर्मस्य तदात्मानं सृजाम्यं परित्राणाय साधूनां आणि विनाशाय च दुष्कृतां. हे जे विनाशी आहे त्यांचं हनन करण्याकरता बाह्य म्हणजे काय? जितामित्र जे अमित्र आहे त्यांचं काय केलं? त्यांना जिंकलं. रावण, कुंभकर्ण, शिशुपाल यांचं सुद्धा काय केलं? भगवान परमाने हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष अशा अनेक अवतारामध्ये भगवान परमात्म्याने त्यांना काय केलं? जिंकलं. त्यामुळे त्याला काय म्हणतात? भगवान परमात्म्याला जितामित्र. प्रमोदन, प्रमोदन म्हणजे काय? जिंकल्यानंतर तर आनंद प्राप्तच होणार ना. संगती सांगायची ठरल्यानंतर, एवढ्यांना जिंकल्यानंतर अंतकरणात जो आनंद होतो, प्रमोदन. मोद म्हणजे मुदमोदती हा धातू आहे आणि प्र हा धातू उपसर्ग आहे. आता उपसर्गाला जर धातूला जर उपसर्ग लागला तर काय होतं? उपसर्ग धातूला जर उपसर्ग लागला तर धातूचा अर्थ बदलत असतो. एक तर विरुद्ध अर्थ होतो, नंतर बलात् अन्यत्र नियते. उपसर्गेन धात्वार्था बलात् अन्यत्र नियते हे उपसर्गाचं काम आहे. आणि जे व्याकरणशास्त्रामध्ये जे 22 उपसर्ग सांगितले त्यातला हा उपसर्ग आहे.
प्र पर अप सम अनु अव निस निर दुस दुर वि आं नि अधि अपि सु उत परि एते प्रादयः। हे प्र आहे ज्याच्या आधी त्याला प्र म्हणतात आणि हा प्र उपसर्ग लागलेला आहे। प्रकर्षेण म्हणजे प्र उपसर्गाने काय केलं, जो मोदह मोद काय करतो, प्रमोदते ध्यायिनाम ध्यान मात्रेन प्रमोदम करोती ती वा प्रमोदन। आपल्या जवळ जो असणारा जो आनंद आहे, भगवान परमात्म्याचा आनंद हे स्वरूप आहे आणि तो आनंद भगवान परमात्मा आपल्या भक्ताकरता प्रकर्षीने देतो, भरपूर देतो, भरपूर देतो, त्याला काय म्हणतात प्रमोदन। अहो किती उपमन्याने काय मागितलं होतं, वाटीभर दूध मागितलं होतं, किती मागितलं होतं, वाटीभर दूध मागितलं होतं, पण भगवान परमात्म्याने किती दिलं, अहो कॅबिनेट शिवसागराचं कॅबिनेट मंत्री बनवून टाकलं, कोणाला उपमन्यूला, है की नाही। इतकं भगवान परमात्मा देतात। प्रमोदन आनंदो आनंदो आनंद, भगवान परमात्म्याचा आनंद हे स्वरूपच आहे। श्रुती सांगते आनंदो ब्रह्म इति वेजानात, भगवान परमात्म्याचं स्वरूपच आनंद स्वरूप आहे, म्हणून त्याला काय म्हणतात आनंद। नंदन नंद नंदन नंदयती नंदन नंदयती नंदन, आचार्य म्हणतात जो नेहमी आनंद देतो त्यालाच काय म्हणतात नंदन म्हणतात। आणि आता काय म्हटलेलं नंद, नंद म्हणजे काय, तर नंदाची व्याख्या करत असताना भगवान परमात्मा आचार्याने सांगितलेलं आहे सर्वाभिरुपत्तीभिः समृद्धः नंदः सुखं वैशेकं नास्य विद्यतः इति आनंदः। नंदः नंद त्यालाच म्हणतात, भगवान परमात्म्याकडे सर्व प्रकारची सिद्धी संपन्न आहे आणि हे सिद्धी जे सुख आहे ते सुख कसे आहे, ते विषयजन्य सुख नाही, विषयापासून झालेलं सुख नाही भगवान परमात्म्याकडे, विषयाचा अभाव जे आहे ते सुख भगवान परमात्म्याकडे आहे। यो वै भूमातत् सुखम, श्रुती सांगते नाल्पे सुखम असते, जे व्यापक स्वरूप आहे त्याच्यात सुख आहे आणि अल्प आहे त्याच्यात सुख नाही, अशा प्रकारचा भगवान परमात्मा काय आहे नंद आहे। आता शेवट दुसरं नाव आहे सत्य धर्म, हा सत्य धर्म ज्याचे धर्म सत्य आहेत। आता भगवान परमात्म्याचे धर्म तरी कोणते आहे, भगवान परमात्म्याचे धर्म कोणते आहेत, ज्ञान ऐश्वर हे धर्म जे सत्य आहे, ज्ञान ऐश्वर यश कीर्ती हे धर्म भगवान परमात्म्याचे काय आहे सत्य, म्हणून त्याला सत्य धर्म म्हटलेलं आहे। आणि त्रिविक्रम, त्रिविक्रम त्रिविक्रम का म्हणतात, ज्या वेळेस बळीराजाचा यज्ञ चालू होता वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा त्या बळीराजा समोर गेले आणि बळीराजा समोर काय मागितलं दान मागितलं, मला काय पाहिजे दान पाहिजे। आता बळीराजाचा यज्ञ चालू होता, यज्ञ चालत असताना कोणीही आला तरी काय देत होता बघ, जे मागितलं ते देत होता बळीराजा। आणि भगवान परमात्मा वामन अवतारामध्ये त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मागितल्यानंतर बोली म्हणे देऊन टाका, नाही नाही म्हणे संकल्प सोडा, संकल्प सोडल्याशिवाय मी घेत नाही म्हणे, असा कोण आहे संकल्प सोडल्याशिवाय, तीन पाय काय म्हणे तीन गुण ठीक आहे तीन एकर देऊन टाका, परंतु नाही संकल्प सोडल्याशिवाय नाही म्हणे। आणि ज्यावेळेस बळीराजा स्वतः यज्ञामध्ये उठून संकल्प सोडण्याकरता आला, संकल्प सोडायला लागला त्यावेळेस सुद्धा अडवणूक झाली, त्यांच्या गुरु महाराजांनी दैत्य गुरु शुक्राचार्यांनी सुद्धा अरे तू देऊ नको तू याला काय केलं नाही ओळखलं नाही, परंतु त्यावेळेस बळीराजा म्हणतात माझ्या दारात आलेला याचक आहे ना तो कधीही परत गेलेला नाही, माझं व्रत आहे दान देण्याचं। आणि त्यांनी काय केलं संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्यानंतर भगवान परमात्म्या तीन पाय भूमीवरली, पहिल्या याच्यात वरचे जे लोक आहे सर्व स्वर्ग लोक व्यापून टाकला, दुसऱ्या वे पायामध्ये हा विह लोक व्यापून टाकला आणि तिसरा पाय कुठं देऊ, तर त्यावेळेस भगवान परमात्म्याने बळीराजाच्या कुठं पाय दिला डोक्यावर पाय दिला आणि भगवान परमात्म्याने त्याला काय कुठं घातलं पाचाळात, म्हणजे तिन्ही लोक भगवान प्रमाणे पदाक्रांत केले म्हणून त्याला काय म्हणतात त्रिविक्रम। पुढचा श्लोक आहे महर्षी कपिलाचार्य, कपिलाचार्य महर्षी महान ऋषी, जे महान ऋषी आहे त्याला काय म्हणतात महर्षी कपिलाचार्य।
हे एकच नाव आहे. कोणतं? महर्षी कपिलाचार्य. महर्षी हे विशेषण घेतलं तरी चालेल. हे जे महर्षी कपिलाचार्य कोण आहे? तर ज्यांनी सांख्यशास्त्राची काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे, ते कपिलाचार्य. सांख्यशास्त्राचे कर्ते म्हणून त्याला आचार्य म्हणतात. हे जे महर्षी कपिलाचार्य आहे, हे भगवान परमात्म्याचे साक्षात अवतार आहे, म्हणून ते भगवान परमात्म्याचं नाव महर्षी कपिलाचार्य आहे. कृतज्ञ काय सांगितलेलं आहे नंतर? कृत, भगवान परमात्म्याला कृतज्ञ म्हटलेलं आहे. कृत म्हणजे जे केलेलं आहे, अज्ञ म्हणजे जाणलेला. कृत म्हणजे हे कार्यरूप जगत आहे त्याला जो जाणतो. हे जे कार्यरूप जगत आहे भगवान परमात्मा त्याला काय करतो? जाणतो. नाही तर दुसरा अर्थ, कृतम म्हणजे कार्य, जगत म्हणजे ज्ञ, याला तो चांगल्या प्रकारे जाणतो त्याला काय म्हणतात? कृतज्ञ. महर्षी कपिलाचार्य कृतज्ञ. मेदिनीपती, मेदिनीपती म्हणजे काय? मेदिनीपती, मेदिनी म्हणजे पृथ्वी आणि पती म्हणजे काय? स्वामी, मालक. पृथ्वीचा मालक काय आहे? भगवान परमात्मा आहे. गीतेमध्ये चला, पिता अहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यं को पवित्रमोकार वृक्षां यजुरेवते वच म्या बोलविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले. अशा प्रकारचं चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आलेलं आहे. म्हणजे भगवान परमात्मा या पृथ्वीचा काय आहे? मालक आहे, पती आहे, मेदिनीपती. त्याच्या पुढचं नाव आहे त्रिपद त्रिदशाध्यक्ष. त्रिपद भगवान परमात्मा काय आहे? त्रिपद आहे. भगवान परमात्मा तीन पायाने चालून गेले म्हणून त्याला काय म्हणतात? त्रिपद म्हणतात. आणि त्रिदशाध्यक्ष, भगवान परमात्मा त्रिदशाध्यक्ष आहे, त्रिदशाध्यक्ष. आता त्रिदशाध्यक्षाचं चिंतन करत असताना असं सांगितलेलं आहे, त्रि म्हणजे स्वर्ग आणि त्या स्वर्गाचा अधिपती म्हणून त्याला काय म्हणतात? त्रिदशाध्यक्ष. दुसरं सांगत असताना अशा प्रकारचं सांगितलेलं आहे की कुटस्थ रूपाने जीव हा कुटस्थ रूपाने काय करत असतो? तीन जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीन अवस्थेचं काय करत असतो? निरीक्षण करत असतो. त्याचा तो काय असतो? साक्षी असतो. त्या उद्देशाने सुद्धा या ठिकाणी भगवान परमात्म्याला काय म्हटलेलं आहे? त्रिदशाध्यक्ष. काय म्हटलेलं आहे? त्रिदशाध्यक्ष महाशृंग. भगवान परमात्म्याला महाशृंग नाव दिलंय. ज्यावेळेस प्रलय काल झाला होता त्या प्रलय कालामध्ये भगवान परमात्म्यांनी मच्छरूप धारण केलं होतं आणि मच्छरूप धारण केल्यानंतर त्या माशाला मोठं शिंग होतं. काय होतं? मोठं शिंग होतं. आणि त्या शिंगाला भगवान परमात्म्याने काय बांधली होती? नाव बांधली होती. नाव आणि नाव बांधल्यानंतर त्याच्यात जे बीज आहे, सृष्टीचं बीज, मनुवादी हे सृष्टीचं बीजच सांगितलंय, त्यांचं त्या नावेमध्ये रक्षण करून जल प्रणय क्रीडा केली होती भगवान परमात्म्याने. म्हणून भगवान परमात्म्याला काय नाव प्राप्त झालेलं आहे? महाशृंग. आणि कृतांतकृत, कृतांतकृत, कृतांतकृत सुद्धा भगवान परमात्म्याचं काय आहे? एक नाम आहे. तर कृतांतकृत का म्हणतात? तर कृतांत कृतस्यांतम संहारम करोती ती कृतांतम कृत अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणजे जे केलेलं आहे हे कृत म्हणजे कार्यरूप जगत आणि याचा काय करतात? भगवान परमात्मा संहार करतात. कृतांतकृत जे केलेलं आहे त्याचंच कृत म्हणजे काय? नष्ट करणे, संहार करतात. म्हणून भगवान परमात्म्याला काय म्हटलंय? कृतांतकृत. नाही तर दुसरा अर्थ सांगत असताना अशा प्रकारचं सांगितलेलं आहे, कृतांत म्हणजे काय? मृत्यू. आणि कृत म्हणजे काटलेलं. जे मृत्यूला सुद्धा काय करतात? काटतात, कापतात, त्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे? कृतांतकृत. याच्या पुढचा श्लोक आहे महावराह गोविंदस. महावराह, महावराह भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे? वरा अवतारच धारण केलेला आहे. पूर्ण कथा आपल्याला सांगायची नाहीये. ज्यावेळेस हिरण्याक्षाने पृथ्वी समुद्रात बुडवली होती त्या हिरण्याक्षाच्या तावडीतून पृथ्वीचा उद्धार करण्याकरता भगवान परमात्म्याने वराह अवतार धारण केला होता. आणि तो काय? वराह म्हणजे काय? छोटं स्वरूप नव्हतं, व्यापक असणारा
मोठा असणारा महा महावराह मोठं रूप धारण केलं होतं म्हणून भगवान परमात्म्याला काय म्हणतात महावराह गोविंद गोविंद सुद्धा भगवान परमात्मा आहे गोविंद म्हणजे काय तर गोविंद त्याला म्हणतात की जो गो म्हणजे काय इंद्रिय म्हणजे वाणी जो वाणीच्या द्वारे प्राप्त केला जातो त्याला काय म्हणतात गोविंद म्हणतात नाही तर गोपाळामध्ये गोरक्षण केलं विंदती म्हणजे मिळवले लभ विंद विंदती म्हणजे काय मिळविणे अशा प्रकारचं मिळवलं म्हणून त्याला सुद्धा काय म्हणतात गोविंद म्हणतात सुशेनह सुशेनह सुशेन कशाला म्हणतात सु म्हणजे सुंदर ज्याचा भगवान परमात्म्याचा जवळचा जो परिसर आहे तो खूपच सुंदर आहे सुशेन शेन म्हणजे सेना पार्षद आणि भगवान परमात्म्याचे पार्षद सेना खूप सुंदर आहे भगवान परमात्म्यासारखेच भगवान परमात्म्याची काय आहे सेना आहे म्हणून त्याला काय म्हणतात सुशेनह कनकांगदी 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 कशाला म्हणतात तर भगवान परमात्म्याने आपल्या बाहूमध्ये सोन्याची काय घातलेली आहे कनक हे बाजूबंद घातलेले आहे त्याला काय म्हणतात बाजू पहिले बाजूबंदामध्ये राजे महाराजे काय करायचे बाजूबंद घालायचे आणि ते बाजूबंद भगवान परमात्म्याचे इतके सुंदर होते की खूप शोभायमान दिसत होते म्हणून भगवान परमात्म्याला त्या शृंगारामुळं त्या अलंकारामुळं काय नाम प्राप्त झालं कनकांगदी आता भगवान परमात्मा काय आहे गुह्य आहे गुह्य भगवान परमात्म्याला काय म्हटलं गुह्य गुह्य का म्हटलेलं आहे कारण तो जाणण्यास काय आहे कठीण आहे तो कशाही प्रकारे जाणल्या जात नाही कशाने जाणला जातो जे गुह्य ज्ञान आहे जे उपनिषदादी जे गुह्य ज्ञान आहे त्याच्याद्वारे तो जाणल्या जातो म्हणून काय म्हणतात त्याला गुह्य म्हणतात गंभीर भगवान परमात्मा गंभीर आहे त्याचा ठाव लागत नाही गंभीर कशाला म्हणतात उथळ पाण्याला गंभीर नाही म्हणत लय खोल पाणी असलं गंभीर आहे त्याला काय म्हणतात हा गंभीर ज्ञान ऐश्वर बलवीर्यादी गंभीर भगवान परमात्म्याचं ज्ञान ऐश्वर बल पराक्रम हे किती आहे भगवान परमात्म्या एक बलाचं चिंतन करू शकतो केलं तर किती बल आहे भगवान परमात्म्याकडे भगवान परमात्म्याकडे ऐश्वर काय ऐश्वर्याची देवताच भगवान परमात्मा इतका गंभीर आहे भगवान परमात्मा आणि भगवान परमात्मा काय आहे गहन सुद्धा आहे गहन गहन कशाला म्हणतात दुष्प्रवेशत्वात गहनह म्हणजे त्याच्यामध्ये प्रवेश करण्याकरता त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याचं ज्ञान करून घेण्याकरता किती गहन आहे खूप गहन आहे अवस्थ आणि भगवान परमात्मा गुह्यो गभीरो गहनो गुप्त भगवान परमात्मा काय आहे गुप्त सुद्धा आहे वाङ मनस गोचरत्वात गुप्त वाणी आणि मन मानी वाणी आणि मनाच्या द्वारे तो जाणला जात नाही अप्राप्य मनसासह वाणी आणि मन त्याच्यापासून परत येतात त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात गुप्त म्हणतात काय म्हणतात गुप्त म्हणतात आणि तो या हृदय कमलामध्ये एक तर लपलेला असतो गुप्त कशाला म्हणतात जो लपलेला असतो त्याला सुद्धा गुप्त म्हणतात या हृदयाकाशामध्ये म्हणजे हृदय कमलामध्ये भगवान परमात्मा लपलेला आहे त्यामुळे त्याला काय म्हणतात गुप्त म्हणतात आता गुप्तश्चक्र गदाधर गदाधर कशाला म्हणतात गुप्तश्चक्र गदाधर भगवान परमात्म्याने आपल्यामध्ये जे आपल्या हातामध्ये जे आयुध धारण केलेले ते काय केलेले सशंख चक्रमच किरीट कुंडलमच पीत वस्त्रमच रसिरू येक्षणम अशा प्रकारचं जे आयुध धारण केलेलं आहे सशंख चक्र भगवान परमात्म्याने चक्र आणि गदा धारण केलेले आहे तर हे चक्र आणि कशाकरता धारण केलेले शंख चक्र गदा कशाकरता धारण केले आहे तर भगवान परमात्म्याने
भक्ताच्या रक्षणाकरता आणि दुष्टाच्या निर्दलन करण्याकरता चक्र गदाधर. पुढला श्लोक आहे वेधा संगोजित कृष्णो. वेधा भगवान परमात्म्याला वेधा सुद्धा म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? वेधा म्हटलेलं आहे. वेधा कशाला म्हणतात? विधाता हा वेधा. जो वेधा आहे, विधान करतो, काय करतो? विधान करतो, त्याला सुद्धा काय म्हणतात? वेधा म्हणतात. भगवान परमात्मा विधाता म्हणजे ब्रह्मदेव, सगळ्या सृष्टीचं विधान करतो ना, त्याला म्हणून काय म्हणतात? ब्रह्मदेव विधाता. स्वांगोजित स्वांग अजित, असे दोन प्रकारचे नाम आहे. स्वांग म्हणजे काय? तो स्वतः स्वयंभू काय. जर एखादं कार्य करायचं असलं जगात, तर तो दुसऱ्याची गरज नाही घेत, तो स्वतःच्या अंगभूत निर्मिती करतो, ते कार्य करत असतो. जसं की उदाहरण सांगायचं झालं, जर एखादा अलंकार करायचा असला तर सोन्याचाच अलंकार होतो, त्यात दुसरं काही असतं का? तसं भगवान परमात्मा सुद्धा आपणच आपले स्वरूप धारण करून या जगतामध्ये काय करतो? कार्य करत असतो. येणे अवघे धरियली स्वंगे, पांडुरंगे येणे अवघे स्वंगे धरियली. येणेच सर्व येणेच काय केलं? सर्व स्वंग धरलेले आहे. तुम्ही पहा ना, ज्या वेळेस भगवान परमात्मा गोकुळात असताना काल्याचा प्रसंग चालू होता, बिभ्रत विनुम जटरपट हो संघ वेत्रेचे कक्षे वामे पानो मसल कवलो तत्फलांनिंगुलेशु. त्यावेळेस भगवान परमात्मा ज्यावेळेस काला वाटत होते, त्यावेळेस त्या ठिकाणी कुठे कोण आला होता? काला खाण्याची चकोनाला झाली होती, ब्रह्मदेवाला झाली होती. आता कालावाचिता विधाता ठकविला, त्यावेळेस ब्रह्मदेव काला खाण्याकरता आले, सगळ्याला द्यायचं भगवान परमात्मा, पण ब्रह्मदेवाला काला देत नव्हते. त्याचा पुढं आला का इकडं वाटायचे, तो युकून आला का ब्रह्मदेव युकून जायचे, म्हणजे त्याला कालाच दिला नाही. आता ब्रह्मदेवाला का, अरे हू मला काला देत नाही, गवळ्याचं पोरग मला काला देत नाही. त्यांनी काय केलं? डायरेक्ट ब्रह्म लोकाला गाईन वासर चोरून नेले. आता गाईन वासर चोरून नेल्यानंतर त्याला वाटलं येईल हो, कुठं गेले पाहत पाहत, पण तू गेला नाही काय. ब्रह्मदेवाला वाटलं हा काय येत नाही, म्हणून खाली आला. तर गाईन वासरं जसे झोपल्यानंतर परत झोपले, गोपाळच घेऊन गेले, पेंद्यान वैद्यान वाकड्यान सर्व साधकच घेऊन गेले. भगवान परमात्म्याचे ते साधकच होते ना, ते साधकच घेऊन गेले. आता ब्रह्मदेवावर एक दिवस झाला, दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, ब्रह्मदेव पाहायला आले, अरे जशाच्या तशाच येत इथं, वायजा जसा परत वर गेले. अरे वायजा असा असं धोतर नेसलेलं आहे अशा कलरचं, हे तसाच कलर आहे का? वर गेले पोहून आले, तशाच कलरचं धोतर, तशाच प्रकारचा तोंड. आणि मग भगवान ब्रह्मदेवाला कळलं की नाही, ह्यो स्वयंभू आहे, स्वतः सर्व निर्माण करतो, म्हणजे स्वांग आहे. म्हणून भगवान परमात्म्याला काय म्हटलं? स्वांग अजित. स्वांग अजित, अजित म्हणजे काय? कोणत्याही अवतारामध्ये कोणाकडूनही तो जिंकले गेलेला नाही, त्याला कोणीही जिंकलं नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? अजित. अजित वेधा स्वांगोजित कृष्ण. कृष्ण म्हटलेलं आहे भगवान परमात्माला. कृष्ण म्हणजे काय? जो काळा आहे, ज्याचा श्याम वर्ण आहे, जो ज्याचा काळा वर्ण आहे त्याला काय म्हणतात? श्याम म्हणतात. आणि द्वापार युगाच्या उत्तरार्धामध्ये जे भगवान परमात्म्याने रूप धारण केलं त्याला काय म्हणतात? कृष्ण म्हणतात. अजून एक अर्थ सांगत असा, जो आकर्षित करून घेतो त्याला सुद्धा काय म्हणतात? कृष्ण म्हणतात. दृढ भगवान परमात्मा काय आहे? दृढ सुद्धा आहे. दृढ काय आहे? दृढ भगवान परमात्मा कशाच्या बाबतीत? सर्व निश्चयाने भगवान परमात्मा दृढ असतात. भगवान परमात्मा आपली जी सामर्थ्य शक्ती आहे ना, त्या सामर्थ्य शक्ती इतकी दृढ आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? दृढ म्हटलेलं आहे. आता संकर्षणोच्युत काय म्हटलेलं आहे? संकर्षणोच्युत हे एकच नाम आहे, संकर्षण च्युत. आता संकर्षणच्युत का म्हणतात? तर भगवान परमात्मा संहार करण्याच्या वेळेस
एकदम युगपत, या युगपत म्हणजे काय, एकदम सर्व हे जे कार्यरूप जे जगत आहे, हे जे जे निर्माण केलेलं जगत आहे, हे जे भूत मात्र आहे, यांना काय करतो, आकर्षित करून घेतो. आणि आकर्षित करत असताना त्या च्युत पदच्युत पदच्युत होत नाही, एवढं आकर्षण करून सुद्धा त्याच्यापासून तो काय होत नाही, च्युत नाही होत, म्हणून त्याला काय म्हणतात, अच्युत संकर्षणोच्युत. आता त्याच्या पुढलं वरुण, वरुण कशाला म्हणतात, तर वरुण कोणाला म्हणतात, वरुण एक देवता सुद्धा आहे, जलदेवता वरुण आहे. आणि दुसरा अर्थ करत असताना असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस तो आपले किरण काय करतो, आवरून धरतो, त्याला सुद्धा काय म्हणतात, वरुण म्हणतात. वारुण नंतर वारुण म्हटलेलं आहे भगवान परमात्म्याला, वारुण वरुण अपत्य अपत्य अर्था म्हणजे पुत्र अर्थामध्ये वारुण म्हटलेलं आहे. अगस्ती वशिष्ठादि ऋषी, वशिष्ठ हे कोणाचे पुत्र आहे, वरुणाचे पुत्र आहे, आणि हे भगवान परमात्म्याचे अवतारच आहे. अगस्ती वशिष्ठ म्हणून त्यांना काय म्हटलंय, वारुण. वृक्ष भगवान परमात्म्याला वृक्ष सुद्धा म्हटलंय, भगवान परमात्मा वृक्षासारखे स्थित निश्चल अचल अशा प्रकारचे असतात, म्हणून भगवान परमात्म्याला काय म्हटलंय, वृक्ष म्हटलंय. पुष्कराक्ष भगवान परमात्म्याला काय म्हटलंय, पुष्कराक्ष. पुष्कराक्ष कशाला म्हटलेलं आहे, जर आपल्या हृदयात स्थित असणारं ब्रह्मतत्व चित स्वरूपाने काय होतं, प्रकाशित होतं, याला सुद्धा काय म्हटलंय, पुष्कराक्ष म्हटलंय. आणि दुसरा अर्थ सांगत असताना असं सांगितलंय, पुष्कराक्ष पुष्कराक्ष म्हणजे, पुष्क म्हणजे कमळ आणि अक्ष म्हणजे नेत्र, ज्याचे डोळे कमळासारखे आहे त्याला काय म्हणतात, पुष्कराक्ष म्हणतात. काय म्हणतात, पुष्कराक्ष. त्याच्या पुढलं नाव काय आहे, पुष्कराक्ष. वेधास्वांगोजित कृष्ण दृढसंकर्षणोच्युत वरुण वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनहा. भगवान परमात्म्याला काय म्हटलेलं आहे, महामनहा, ज्याचं मन मोठं आहे त्याला सुद्धा काय म्हणतात, महामनहा महामनहा. म्हणजे देण्याकरता खूपच मोठं आहे. जर आचार्याची जरा व्याख्या पाहिली तर आचार्य सांगतात, सृष्टी स्थित्यंत कर्माणि मनस्यैव करोति इति महामनहा. त्याला म्हणतात सृष्टी जी स्थिती स्थिती आहे, उत्पत्ती प्रलय अंत हे कर्म, हे जे कर्म आहे मनाने करतात, एवढं मोठं कार्य हे मनाने करतात. सृष्टीची स्थिती आणि अंत त्याला काय कोणाला विचारायची गरज आहे का, नाही नाही. एकले निकंठीची म्हणून याने केले निर्माण चौदाही भुवने, हे सगळं मनानेच करतो. मनात आलं का, मनानेच संकल्प करतो, मनाचे या संकल्पाने जे जगत निर्माण झालं म्हणून त्याला काय म्हणतात, महामनहा. त्याच्या पुढलं नाव आहे भगवान. भगवान म्हटलेलं आहे भगवान परमात्मा 73व्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे, भगवान. भगवान काय म्हणतात, तर भगवान भग म्हणजे चिन्ह, आणि त्याच्याकडे सहा प्रकारचे चिन्ह आहे. ऐका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर म्हणून तो भगवंतू. भगवान परमात्म्याकडे हे सहा आहे आणि म्हणून त्याला काय म्हणतात, भगवान म्हणतात. अजून सुद्धा भगवान परमात्म्याकडे उत्पत्ती, विष्णू पुराणामध्ये सुद्धा सांगितलंय उत्पत्ती प्रलय उत्पत्ती आणि प्रलय, आणि हे भूतमात्राचं येणं आणि जाणं दोन झाले का, आणि तिसरं जो भगवान परमात्म्याची विद्या आणि अविद्या, उत्पत्ती प्रलय भूतमात्राचं येणं आणि जाणं विद्या आणि अविद्या, याला जो जाणतो त्याला सुद्धा काय म्हणतात, भगवान. भगवान भगानंदी, भगानंदी म्हणजे काय, जो काय करतो, हे जे भग आहे हे चिन्ह आहे संहाराच्या वेळेस हे ऐश्वरादी सर्व चिन्हाचा काय करतो, नाश करतो, हनन करतो, म्हणून त्याला काय म्हणतात, भगानंदी आनंदी. भगानंदी म्हणून त्याला काय म्हणतात, भगानंदी.
भगहा आणि आनंदी सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? आनंदी म्हणतात. भगहा ह्या ऐश्वर्याचा तो काय करतो? हनन करतो. म्हणून त्याला काय म्हणतात? भगहा म्हणतात. आणि भगवान परमात्मा काय आहे? सुख स्वरूप आहे. आन म्हणून त्याला काय म्हणतात? आनंदी म्हणतात. आणि दुसरं जे नाव आहे ते कोणतं आहे? वनमाली. भगवान परमात्म्याने काय केलेलं आहे? गळ्यामध्ये वैजयंतीमाला धारण केलेली आहे गळ्यामध्ये. रानमाळा सुद्धा म्हणतात. रानातील फुलाची जी माळा आहे तिला वैजयंतीमाला म्हणतात. जी धारण केलेली आहे त्यामुळे त्या भग त्या माळेमुळे भगवान परमात्म्याला काय नाव प्राप्त झालेलं आहे? वनमाली. हलायुध. भगवान परमात्म्याला हलायुध म्हणतात. हल म्हणजे नांगर. हेच ज्याचं काय आहे? शस्त्र आहे. आणि ते ज्यांनी धारण केलेलं आहे ते बलभद्र स्वरूप भगवान परमात्म्याचेच काय आहे? अवतार आहे. म्हणून भगवान परमात्म्याला काय म्हटलेलं आहे? हलायुध. आदित्य. भगवान परमात्म्याला काय म्हटलेलं आहे? आदित्य. आदित्य म्हणजे काय? दिती आणि कश्यपादीपासून जो झालेला पुत्र आहे त्याला काय म्हणतात? आदित्य. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? आदित्य. किंवा हा सूर्य भगवान परमात्म्या सूर्यदेवतेला सुद्धा काय म्हटलेलं आहे? आदित्य म्हटलेलं आहे. आणि ती भगवान परमात्म्याचंच रूप आहे. ज्योतिरादित्य. काय म्हटलेलं आहे? ज्योतिरादित्य. ज्योतिरादित्य कायला म्हणतात? ज्यावेळेस भगवान परमात्मा या सूर्यमंडलामध्ये ज्योतिरूपाने काय आहे? स्थित आहे या सूर्यमालिकेमध्ये त्याला काय म्हणतात? ज्योतिरादित्य. सहिष्णु. काय म्हटलेलं आहे? सहिष्णु. सहिष्णु भगवान परमात्म्याला सहिष्णु का म्हटलं? तर भगवान परमात्मा हे सहिष्णु म्हणजे का? ज्ञान भूक हे काय करत असतो? सहन करत असतो. काय करत असतो? सहन करत असतो. त्याला काय म्हणतात? सहिष्णु. सहिष्णु याला काय म्हणतात? सहिष्णु. द्वंद्वानी शीतोष्ण शीतोष्णादिनी सहत इति सहिष्णु. हे शीतोष्णाचे जे द्वंद्व आहे ते काय करतो? भगवान परमात्मा सहन करतो. त्याला त्यामुळे त्याला काय म्हणतात? सहिष्णु म्हणतात. आणि गतिसत्तम. काय म्हणतात? गतिसत्तम. गतिश्चासौ सत्तमश्चेति गतिसत्तम. भगवान परमात्म्याची ही गती ही सर्व काय आहे? श्रेष्ठ आहे. चांगल्या प्रकारची. सत्तम म्हणजे चांगल्या प्रकारची गती आहे. या जगतामध्ये दुसरी काय गती आहे? भगवान परमात्म्याची प्राप्ती हीच गती आहे, श्रेष्ठ आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही एकच गती आहे आणि त्याचं ते स्वरूप आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे? गतिसत्तम. आता सुधन्वा खंड परशुर दारुणो द्रविण प्रद द्विस्पृक् सर्वद्रुव्यासो वाचस्पती रयोनिज. भगवान परमात्म्याला सुधन्वा म्हटलेलं आहे. सुधन्वा. सुधन्वा म्हणजे काय? शोभनम इंद्रियादिमयम चारण धनुष्यारिती ही सुधन्वा. जे भगवान परमात्म्याने इंद्रियादिरूप जे शारण धनुष्य हातामध्ये जे धारण केलेलं आहे ते काय आहे? सु म्हणजे काय? सुंदर प्रकारचं आहे. त्यामुळे भगवान परमात्म्याला काय म्हटले? सुधन्वा म्हटलेलं आहे. तर भगवान पण खंड परशुः. भगवान परमात्मा काय आहे? खंड परशुः. खंड जगात भगवान परमात्म्याने परशुराम अवतारामध्ये 21 वेळा पृथ्वी काय केली? निक्षत्री केली. तरीही खंड परशुः तो अखंडच आहे. खंड खंड झाला नाही. म्हणून त्याला काय म्हणतात? खंड परशु म्हणतात. आणि त्याचं स्वरूप त्या फरशूचं स्वरूप एका तुकडा आहे ना. म्हणून सुद्धा त्याला काय म्हणतात? आणि खंड परशु. कारण तो भगवान परमात्म्याने धारण केलेला आहे ते आहे आयुध. म्हणून परशुराम अवतारामध्ये परशु खंड जो हातात ग्रहण केलेला आहे म्हणून त्याला काय म्हणतात? खंड परशु. आणि दारुण. भगवान परमात्मा दारुण सुद्धा आहे. दारुण म्हणजे काय? सन्मार्ग विरोधीनाम दारुणत्वात इति दारुण. म्हणजे सन्मार्गाला जे चाललेले आहे जे साधक आहेत आपल्यासारखे जे साधक आहेत आपल्यासारख्या साधकाचा जे विरोध करतात. तुम्ही सत्मार्गाला चाललेले आहे, सत्संगतीला चालले ना, सत्संग करत आहे ना तुम्ही. काय करतात? आणि सत्संग. आणि सत्संगाचा जो विरोध करतात, सत्संगाचा
जो विरोध करतात त्याच्याकरता काय आहे, दारुण आहे. ज्या वेळेस भगवान परमात्म्याचे भक्त भक्ताला जो कोणी विरोध करत आहे, भक्त प्रल्हादाला विरोध केला, तर प्रल्हादाकरता भगवान परमात्म्याने त्या हिरण्यकश्यप करता किती दारुण झाले. भगवान परमात्मा काय स्वरूप धारण केलं, त्या ते जे स्वरूप आहे भगवान परमात्म्याचं किती दारुण होतं, त्याच्याकडे पहा सुद्धा वाटत नव्हतं, अशा प्रकारचं स्वरूप होतं भगवान परमात्म्याचं. भक्ताकरता जे काय आहे, जे भक्ताच्या सत्मार्गामध्ये चांगल्या मार्गामध्ये आड येतात, त्याच्याकरता भगवान परमात्मा काय आहे, दारू नाही. आणि भक्ताकरता भगवान परमात्मा काय आहे, तर पुढल्या नामा सांगा, द्रविण प्रदह. भक्तानी जी इच्छा केली, एखादी जरी इच्छा जरी केली, अंतकरणामध्ये जरी एखादी इच्छा जरी निर्माण झाली, तर त्या इच्छासुद्धा भगवान परमात्मा काय करतात, पूर्ण करतात. त्याला काय म्हणतात, द्रविण प्रदह म्हणतात. काय म्हणतात, द्रविण प्रदह. दिविस्पृक म्हणतात भगवान परमात्म्याला. दिव म्हणजे काय, स्वर्ग. आणि स्पृक म्हणजे काय, स्पर्श करणे. म्हणजे स्वर्गाला जो काय करतो, स्पर्श करतो, त्याला काय म्हणतात, स्वर्गापर्यंत आहे, म्हणजे स्वर्गापर्यंत व्यापून आहे, त्याला काय म्हणतात, दिविस्पृक. सर्व द्रुप व्यास, भगवान परमात्म्याला सर्व द्रुप व्यास ही म्हणतात. सर्व म्हणजे काय, सर्व द्रुप म्हणजे सर्व ज्ञानाचं जे भांडार आहे, जे ज्ञान देवता आहे, ज्ञानरूपी स्वयं ज्ञानाचं भांडार घेऊन भगवान परमात्मा जन्माला आले, त्याला सर्व द्रुप व्यास म्हणतात. व्यासो नारायणाच्या रूपाने काय केलेलं आहे, भगवान परमात्म्याने अवतार धारण केला आहे. भगवान ज्ञानाच्या बाबतीत व्यास महर्षीचं सांगायचं म्हटलं तर एकच वचन सांगितलं जातं, काय, व्यास उच्चिष्ट जगत्रय. हे जग व्यासांचं काय आहे, उच्चिष्ट आहे. कारण सर्व जगतामधलं जे ज्ञान आहे, तर ते व्यासो नारायणाने प्रगट केलेलं आहे. एका वेदाचे चार भाग केले, परत त्याचे अनेक शाखा अनेक निर्माण केलं व्यासो नारायणाने. ब्रह्मसूत्र लिहिलं, परत 18 महापुराणं लिहिली, 18 पुराणं लिहिली, 18 पुराणं. मद्वयम भद्वयम चैव भ्रत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्नी पुराणानी कुस्कम गारुडमेव. अशा प्रकारचे 18 पुराणं लिहिले. मद्वयम, म पासून सुरुवात होणारे दोन पुराण आहे मद्वयम, मच्छ मार्कंडे, भद्वयम भविष्य भागवत, ब्रत्रयम ब पासून तीन सुर, ब्रह्मांड पुराण, ब्रह्म पुराण आणि ब्राह्मण पुराण, असे तीन प्रकार आहे. ब्रह्मवैवर्तक पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्तक पुराण. वच तुष्टयम, वच असे वचे तीन प्रकार, वरह प्रमाण, वायू पुराण, वामन पुराण, विष्णू पुराण. वच तुष्टय नालिम, नारद पुराण, ना लिंग पुराण, पांडव पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, असे पाग्नी पुराणानी पुस्तकम गारुडमेवची. असे 18 प्रकार, इतकं ज्ञानाचं भांडार निर्माण केलं म्हणून आणि ते त्याला सर्व दृक व्यासह. आणि दृक म्हणजे ते आता ज्यांनी निर्माण केलं ते जाणू शकत नाही का, म्हणून सर्व दृक व्यासह. आणि शेवटचं जे नाम आहे ते वाचस्पती रयो निजह. वाचस्पती रयो निजह, वाचस्पती वाचह पती, म्हणजे वाणीची जी देवता पती मालक आहे, त्याला काय म्हणतात, वाचस्पती रयो. एक विशेषण असं एक नाम आहे, हे वाचस्पती रयोनीच अयोनीचं काय आहे, विशेषण आहे. वाणीची जी देवता आहे त्याला काय म्हणतात, वाचस्पती. आणि अयोनिजह, भगवान परमात्म्याला काय म्हटलेलं आहे, अयोनिजह जो योनीद्वारे उत्पन्न होत नाही, जो योनीद्वारे उत्पन्न होत नाही त्याला काय म्हणतात, अयोनी म्हणतात. अयोनी संभव, अयोनी संभव प्रगटला हा राघव. नामदेवला काय म्हणतात, अयोनी संभव, म्हणजे जो योनीच्या द्वारे प्रगट होत नाही त्याला काय म्हणतात, अयोनिजह.
अशा प्रकारचं जे विष्णू सहस्रनाम आहे याचं जर चिंतन जर केलं, याचं जर पाठ दररोज जीवनामध्ये पाठ केला तर सर्व काही प्राप्त होतं. सर्व काही आपल्या अंतकरणामध्ये जी इच्छा असेल अलौकिक फल मोक्ष प्राप्ती तर होतीच. भगवंताची सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता मोक्ष तर प्राप्तच होतो. परंतु या लौकिकामध्ये एखादी जरी गोष्ट असली जर आपल्याला ती प्राप्त करून घ्यायची असली जर या विष्णू सहस्रनामाचं जर अनुष्ठान केलं तर काय होतं ते प्राप्तच होतं. तुम्ही अनुभव घेऊन पहा, विष्णू सहस्रनामाचं अनुष्ठान करून पहा. दररोज अधिक मासाचा काल आहे, नवरात्राचा काल आहे, जसं ग्रहणादी काल आहे, या कालामध्ये जर आपण जर विष्णूचा कोणत्याही कालामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन केलं फल प्राप्तच होतं. परंतु असे जे काही काल आहेत की त्याच्यानंतर पुण्य काय होतात द्विगुणित होतात. आणि अशा याच्यानंतर ह्या सहस्रनामाचं जर अनुष्ठान केलं तर भौतिक फलसुद्धा प्राप्त होतात या विष्णू सहस्रनामाने. अशी विष्णू सहस्रनामाची काय आहे ताकद आहे. अशा प्रकारचं चिंतन करण्याचा योग जो आला तो ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि त्याचे जे मीडिया प्रभारी आहे त्यांच्याद्वारे हा काय आला, चिंतन करण्याचा योग आला. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी आणि गुरुवर यांच्या चरणी या ठिकाणी सेवा काय करतो समर्पित करतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.